तर एक मोठी बातमी आलेली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक कांस्य पदक मिळालेलं आहे. भारताचा कुस्तीपटू अमन शेहरावतला हे कांस्य पदक मिळालेलं आहे. 57 किलो वजनी गटामध्ये भारताचा कुस्तीपटू अमन शेरावत यानं ही कांस्य पदकाची कमाई केलेली आहे. भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक कांस्य पदक मिळालेलं आहे. कुस्तीपटू अमन शेरावत यांना कांस्य पदक मिळालेलं आहे. 57 किलो फ्री स्टाईलमध्ये अमनला हे कांस्य पदक मिळालेलं आहे. या कांस्य पदकाची कमाई अमन शेरावत यांनी केलेली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखीन एक पदक मिळालेलं आहे. काल नीरज चोपडा यांनी रौप्य पदक मिळवलेलं होतं आणि त्यानंतर आता कुस्तीच्या फ्री स्टाईल 57 किलो वजनी गटामध्ये अमन शेहरावत यांनी कांस्य पदकाला गवसणी घातलेली आहे. त्यामुळं भारताच्या तालिकेमध्ये जे पदकांची संख्या आहे ती वाढताना पाहायला मिळते आहे आणि ही आनंदाची बातमी आपण पाहतो आहोत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू अमन शेरावत यांनी कांस्य पदकाची कमाई केलेली आहे. कुस्तीपटू अमन शेहरावतला कांस्य पदक मिळालेलं आहे. 57 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अमन शेहरावतला कांस्य पदक मिळालं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत 5 कांस्य पदकं आणि 1 रौप्य पदक मिळालेलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी 1 कांस्य पदक मिळाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येईल. सत्तावन्न किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये अमन शेहरावत यांना कांस्य पदक मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतानं आणखी 1 मेडल जे आहे ते कमावलेलं आहे. 57 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकारामध्ये अमनला आता कांस्य पदक मिळालं.